लायब्ररी ही आपल्या सगळ्यांचीच एक आवडती जागा. मला शाळकरी वयापर्यंत ग्रंथपाल म्हणजे फक्त उशीर झाल्यास दंड आकारणारा इसम आहे असं वाटायचं. मेडिकलला आल्यानंतर तिथली भली मोठी लायब्ररी बघितली तेव्हा मात्र डोळे फिरले. हे एवढं सगळं सांभाळणं येड्या गबाळ्याचे काम नव्हे हे लक्षात आलं. ग्रंथपाल कोण आहे हे बघितलं तर तिथं कोणी नव्हतं. मात्र टेबलवरच्या लाकडी ठोकळ्यावर ग्रंथपालांच्या नावापुढे असलेल्या कंसातील बिलिप अर्थात बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ही पदवी वाचली आणि ही एक अख्खी वेगळी विज्ञान शाखा आहे हे पहिल्यांदाच कळलं. आज या विज्ञान शाखेसंबंधितच गोष्ट सांगतो. त्याचा जन्म जोएल आणि एलिझा या दाम्पत्याच्या पोटी न्यूयॉर्क शहरात झाला. हे या दोघांचं पाचवं आणि शेवटचं अपत्य. वडील जोएल बूट शिवायचे तर आई पारंपरिक गृहकर्तव्य दक्ष गृहिणी होती. परिस्थितीमुळं असेल पण बालपणापासूनच यालाही स्वावलंबनाची गोडी निर्माण झाली. तो वडिलांना हिशेबात आणि आईला घर खर्चाचं बजेट आखण्यात मदत करत असे. त्यामुळं त्याचे आकडेमोड करणं नोंदी करणं हे कौशल्य पक्के झाले. पण शिक्षण मात्र मंदावलं. शाळकरी वयातच त्याला लोकशिक्षण हे आपलं क्षेत्र आहे याची जाणीव झाली. अल्फ्रेड विद्यापीठातील एमरेस्ट महाविद्यालयात त्यानं पदवीपर्यंतचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. शेवटी उत्पन्नाचं साधन म्हणून विद्यार्थी दशेतच त्यानं लायब्ररी ब्युरो नावाचा उपक्रम सुरू केला. इथे तो अनुक्रमणिका याद्या बुकमार्क या गोष्टींची विक्री करायचा. वरवर हा रिकामा उद्योग वाटत असला तरी अनेक विद्यार्थी काय काही शिक्षकही त्याचे नियमित ग्राहक होते. कारण या त्याच्या साहित्यामुळे पुस्तकं संदर्भ शोधणं सुलभ तर व्हायचंच पण प्रचंड वेळही वाचायचा. तरुण वयातच त्यानं उच्चारायला आणि लिहायला क्लिष्ट असलेल्या नावांचं सुलभीकरण व्हावं अशी अभिनव कल्पना मांडली होती. हळूहळू अभ्यासकांसाठी महत्वाची जागा असलेल्या तो लायब्ररी या जागेचा तज्ज्ञ झाला होता. दुसऱ्या बाजूला त्यानं आपलं उरलेलं शिक्षणही पूर्ण केलं. एवढंच नाही तर त्यानं कोलंबिया विद्यापीठातल्या भल्या मोठ्या लायब्ररीची जबाबदारीही लिलिया पेलून दाखवली. तीही एक दोन दिवस नव्हे तर तब्बल 5 वर्षे. न्यूयॉर्कच्या लायब्ररीत देखील त्यानं संचालक पद सांभाळलं आणि फिरत्या लायब्ररीची कल्पनाही अंमलात आणली. पण त्याच्यासाठी एक लायब्ररी किंवा तशा अजून काही लायब्ररी एवढंच अपेक्षित नव्हतं. त्याचा पिंड कार्यकर्त्याचा होता त्यामुळे ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकडे त्याचा कल होता. या सगळ्या अनुभवातून त्यानं पुस्तकांचं वर्गीकरण करण्यासाठी दशांश प्रणाली सुरू केली ज्यात विषयांची अनुक्रमणिका त्यातल्या पुस्तकांच्या नावांची यादी लेबलिंग आणि तज्ज्ञ अनुषंगानं मांडणी अशी पद्धती विकसित केली जी आजही जगभरात अवलंबली जाते. ग्रंथपाल आणि वाचक या दोहोंसाठी ही पद्धती प्रचंड फायदेशीर ठरली. यामुळे नवीन पुस्तकांची विषयांची संख्या वाढवणं नव्या कल्पना राबवणं हे सहज सोपं झालं. सर्व गणुसंपन्न कुणीच नसतो. माणूसगाना वर्णद्वेषी धर्मांध पुरुषी मानसिकतेचा असे आरोप त्याच्यावर झाले. हे सगळं असलं तरी शेवटी एखाद्याचा ध्यास आणि त्या ध्यासातून केलेलं काम कुणी सहजपणे नाकारू शकत नाही. अर्थात त्याची ही कल्पकता म्हणजे काही जादुई शोध किंवा फार मोठं संशोधन नव्हतं. त्याच्या आधीही लोक पुस्तक वाचत होते ठेवत होते. आता तर संगणकीय प्रणालीमुळे जिथं तिथं वन क्लिक सोल्युशन आले. पण त्या काळात त्यानं ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं प्रामाणिकपणं सशोटीनं या सगळ्याला एक शास्त्रोत्व स्वरूप दिलं ते पुढे अनेक दशक जगभरात अवलंबलं गेलं. डिवी दशांश प्रणालीचे जनक मेलविल डिवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सहजा प्रपंच.